20 तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार असं मला बापूंनी आता सांगितलंय. मी आजच बापूंच्या समवेत मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेतो आणि जे आपलं महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल यासाठी बापूंबरोबर मी स्वतः पाठपुरावा करतो त्याचा. आणि 30 तारखेला मी पण तुम्हाला भेटतो. तर माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं. मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यानंतर सकारात्मक मार्ग काढवा. आमची अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की समाजाच्या पदरात जे पडलेलं आहे ते समाजाला द्यावं. नाही, नक्की मी शिंदे साहेबांशी आज बोलेन, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी देखील बोलतो आणि कुठचाही नाविक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ, त्याची अजिबात चिंता करू नका. माझी फक्त विनंती एवढीच आहे, महाराष्ट्रातला टोटल नाभिक समाज हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जर हे पत्रात तुम्ही त्यांच्या टाकलं तर. एक लक्षात घ्या, नाभिक समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळ केलं की नाही, मग त्याचं कशा पद्धतीनं पुढे न्यायचं ते मी आणि बापू बघतो. मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलून घेतो आणि तुम्हाला खात्री लायक त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढून देतो. बस आम्ही 29 तारखेपर्यंत तुमची वाट पाहतो, 30 तारखेला आम्ही आझाद मैदानावरती आहे, तुमचा रिझल्ट आम्हाला तिथं मिळावा एवढी अपेक्षा. तुमच्या दोघांच्या शब्दाला किंमत देऊन हे उपोषण थांबवतो.